शिर्डीत साई दर्शनासाठी ऑफलाईन पास व्यवस्था सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे। ऑफलाईन पाससह भक्तांसाठी प्रसादालय देखील सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बानायत यांनी सांगितले। आता गर्दी वाढणार आहे, शिर्डीत गर्दी वाढेल दिवाळीच्या सुट्ट्यात, त्यानिमित्त आता साई संस्थान काय उपाय ते पण आणि हा कार्यक्रमाचा अगोदर एक काय वाढवणार आहे आणि त्यानुसार आता ऑफलाईन पासही सुरू होतील का आणि भक्तांची संख्या वाढवली जाईल का? थोडस सुट्ट्यांमुळे लोकांना अपेक्षा आहे। बिलकुल बिलकुल, अर्थातच म्हणजे कोरोनाचा प्रभाव जरा कमी झाल्याचा दिसतोय। ऑफिशियली ती माहिती आपल्याकडे आली की ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही प्रकार आपण चालू करत आहोत आणि अर्थातच त्यामुळे भक्तांची संख्या वाढेल आणि त्याच्याप्रमाणे आपण उपाययोजनाही करत आहोत आणि आमचा विचार पण आहे की लवकरच प्रसादालय पण चालू करावं। त्याच्यासाठी शासनाचे निर्देश आले, मी शासनाला पत्रव्यवहार पण केलेला आहे, विनंती पण केलेली आहे। शासनाचे निर्देश आले की ताबडतोब आपल्या भक्तांची संख्या वाढेल, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकार चालू होतील आणि प्रसादालय पण चालू होईल। साधारणतः कधी चालू होईल मॅडम? निश्चित तारीख नाही सांगता येणार, अर्थात त्या सगळ्या म्हणजे शासनाकडून निर्देश आले, जसे मागल्या वेळेस आले होते 7 तारखेला मंदिर ओपन करायचं आणि प्रॉपर अटी आणि शर्ती आल्या होत्या, तसंच अपेक्षा आहे की यावेळेस पण येईल, आपण लवकरच प्रसादालय आणि भक्ताची संख्या वाढवू आणि ऑफलाईनवर पण भर देऊ आपण। कोरोना महामारीमुळे विधवा झालेल्या महिलांना आधार देण्यासाठी आमदार आशुतोष काळे ज्या पद्धतीने योजना राबवत आहेत त्याच पद्धतीने साई संस्थांच्या वतीने अशा महिलांसाठी मदतीचा हात पुढे करणार असल्याचे बानायत यांनी सांगितलंय। आज एक चांगल्या कार्यक्रमातून अशा या महिलांना काही मदत करण्याचा देखील संस्थांनी विचार। बिलकुल 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 बिलकुल, तो विचार आजच आत्ताच माझ्या मनात आला, कारण मला वाटते शिर्डीत पण आपले स्वतःचे संस्थांचे 30 कर्मचारी कोरोनात गेले, तर त्यांच्यासाठी आम्ही सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव शासनाला ऑलरेडी पाठवलेला आहे आणि मला वाटते शासनातर्फे ते लवकरच प्रस्ताव मंजूर झाला की आपण त्यांना सानुग्रह अनुदान पण देणार आहोत। आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काही महिला संस्थांकडे मदत म्हणून किंवा अजून कुठल्या रीतीने अप्रोच होतील येतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की त्यांची काय अपेक्षा आहे, त्यांना नोकरीची अपेक्षा आहे, त्यांना काही इतर मदत हवी आहे, जसं आता माननीय काळेसाहेबांनी केली तशा स्वरूपाचं काही असेल तर आम्ही प्रस्ताव म्हणून त्या प्रकारची मदत करायला पण अर्थात आम्हाला ॲज अ संस्थान म्हणून आनंद वाटते। ऑनलाईन पासच्या नावाखाली अनेकांनी गोरखधंदा सुरू केल्याचे काही घटनांवरून निदर्शनास आले आहे। संस्थांनी पासचा गैरव्यवहार करणाऱ्या 5 जणांवर आतापर्यंत कारवाई केली आहे। आस्थेचा फायदा घेऊन काही असामाजिक तत्वांकडून भाविकांची फसवणूक केली जात असून त्यांनी असे उद्योग तात्काळ बंद करावेत, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराच मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलाय। हा सगळ्यात महत्वाची गोष्ट जे शिर्डीकर आणि इतर असामाजिक तत्व ऑनलाईन पासचा दुरुपयोग करतात त्यांना मी सक्त चेतावणी देते की नाही, असे प्रकार बिलकुल ताबडतोब बंद करावे, कारण याच्यानंतर दिवाळीच्या गर्दीच्या उपाययोजनेसाठी प्रत्येक व्यक्ती असो, ते काहीतरी हॉटेल असो, कुठलंही काही असो, त्याच्यावर आपण अतिशय सक्त कारवाई करतो, त्याला कुठेही सोडल्या जाणार नाही, आपण अतिशय कडक स्वरूपाची कानूनी कारवाई त्याच्यावर करतो। प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, शिर्डी।